नाशिक मधील विजयनगर भगूर परिसरात ममता स्टील अँड होम अप्लायसेन्सचा उद्घाटन समारंभ गुरुवारी पार पडला. ममता स्टील अँड होम अप्लायसेन्स मध्ये घरगुती वापरासाठी नामांकित कंपन्यांच्या गॅस शेगडीपासून तर स्टीलनेस स्टीलच्या वस्तू परवडणाऱ्या भावात मिळणार आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पंडित कारभारी वाघ, सोमनाथ पंडित वाघ, सुनील पंडित वाघ यांनी कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांचं स्वागत केलं. तर आप्तेष्ट मित्र परिवार परिवारातील सदस्य यांनी वाघ कुटुंबियांचा नवीन व्यवसायाच्या शुभारंभानिमित्त अभिनंदन तसेच व्यवसायाच्या वृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. तानाजी आबा करंजकर, कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक व देवाली कॅन्टोनमेंट उपाध्यक्ष, कोंडाजी मामा वाड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व अध्यक्ष व्ही एन नाईक शिक्षण संस्था नाशिक, संजय भाऊ सानप जिल्हा परिषद सदस्य नायेगाव गट नाशिक, विजयाप्पा करंजकर नाशिक जिल्हा अध्यक्ष शिवसेना, सोमनाथ भाऊ वाघ उद्योगपती सिन्नर, सीमांतनी ताई कोकाटे पंचायत समिती सदस्य सिन्नर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. आज त्या ठिकाणी ममता स्टील उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे मार्गदर्शक तानाजी आबा करंजकर तसेच नागरे पाटील आणि आमचे बंधू सोमनाथ भाऊ यांचा हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे यांनी या दुकान असं गाठलेलं आहे. आणि खरोखर अशा व्यवसायाची खूप गरज होती आणि असेच नवनवीन युवक आणि सगळ्यांनी यांची प्रेरणा घेऊन असेच नवनवे उद्योग या ठिकाणी एरिया पण डेव्हलप होतोय. तशा त्याचा विचार करून या ठिकाणी असे नवनवे उद्योग चालू करून आपल्याला रोजीरोजी कशी तयार होईल, आपल्याला कसे चार लोक कामाला येतील, आपण कोणाला काम आपण कुठं कामाला आणण्यापेक्षा आपल्याकडे दोन लोक कामाला आले तर त्याच्यामध्ये कधी पण आपल्या समाजात किंवा सगळ्या समाजाचं हित याच्यामध्ये. तर हे सगळं ओळखून सोमनाथ भाऊने हा नवीन व्यवसाय चालू केलेला आहे. सोमनाथ भाऊ या ठिकाणी अशी तुझी प्रगती होत राहो, याची शाखा इथंच न खोलता अजून काही तू त्याचा अनुभव घेऊन अजून जागी जागी याच्या शाखा याच्या शाखा तालुका वाईज उघड. ही तुला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराज. अच्छा, या शुभ मुहूर्तावर आमचे मित्र सोमनाथ वाघ यांनी ज्या या विजयनगर परिसराची एक नाडी ओळखून इथं ज्या गरज असेल त्या व्यवसायाची ममता स्टील या नावाने त्यांनी एक दुकान ओपनिंग केलेलं आहे. त्या शुभारंभापासून उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, मी त्यांना शुभेच्छा देत असताना निश्चितपणे त्यांच्या व्यवसायाला यश प्राप्त हो अशी मी आई तुळजाभवानीची प्रार्थना करतो. अशीच त्यांची भरभराट हो आणि आमच्या विजयनगर परिसरामध्ये असे नवीन नवीन व्यवसाय होऊन आम्हाला सुद्धा एक लोकांना जे काही गरज आहे ती इथं पुरतात हो. आणि सोमनाथ भाऊंना मी या व्यवसायानिमित्ताने शुभेच्छा देतो, त्यांच्या वडिलांनाही शुभेच्छा देतो. आणि सर्वात महत्वाचं त्यांनी जो एक निर्णय घेतला, वडिलांच्या हाताने जी फीत कापली, हा एक फार महत्वाचा योग असतो. राजकारणाला सर्वच जण बोलवतात पण आई वडिलांचा जो खरा मान असतो तो त्यांनी मान दिला आणि त्यांच्या त्या समय सूचकतेला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. या शुभदिनी शुभप्रसंगी ममता स्टील अँड होम अप्लायन्सेस हा या व्यवसायाची आज नव्याने आम्ही सुरुवात केली आहे. खरं तर फार पूर्वीपासून माझ्या मनात होतं की काहीतरी व्यवसाय करावा, पण व्यवसाय काय करायचा हा मोठा प्रश्न होता. परंतु माझ्या मनात नेहमी असायचं की माझ्या इथल्या आजूबाजूच्या ज्या माता भगिनी आहे या माता भगिनींची जी वणवण होते आणि यांना गृह उपयोगी वस्तूंसाठी इथून फार दूर जावं लागतंय आणि चांगल्या दर्जाचा माल त्यांना जवळपास मिळत नाही, बाहेर जाऊन त्याला जास्त किंमत देऊन तो माल घ्यावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून माझ्या या ग्रामीण भागातल्या या शहरी भागातल्या सर्व महिला माता भगिनी इथले सर्व युवक सर्वांच्या विचारांनिशी मी हा एक ममता स्टील अँड होम अप्लायन्सेस गृह उपयोगी वस्तूंचा हा व्यवसाय सुरू केला आणि अतिशय उत्तम दर्जाचा जे प्रोडक्ट्स आहे हे आम्ही आमच्या शॉपमध्ये ठेवलेले आणि अतिशय चांगल्या दरामध्ये आम्ही ते सर्वसामान्यांना पण उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून त्यांची वणवण आणि त्यांची पैशाचीही बचत होणार आहे आणि वणवण पण थांबणार आहे. आणि आजच्या या माझ्या शुभप्रसंगी आमचे मित्र तानाजी आबा करंजकर कॅन्टोनमेंट अध्यक्ष तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते एक संचालक आहेत आणि आमचे मित्र पैलवान ग्रुपचे व्यवस्थापक प्रवीण भाऊ पाळदे हे आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि ते सर्व जे आमचे नातेवाईक मित्रमंडळी नातेवाईक मंडळी जे सर्व उपस्थित आहे यांचे सर्वांचे मी ममता स्टील अँड होम अप्लायन्सेसच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि असेच नेहमी आपले आशीर्वाद आणि आमच्या या शुभ कार्यासाठी आपल्या प्रेरणा असाव्यात आणि आमच्या प्रगतीमध्ये आपला मोलाचा सहभाग असावा ही ईश्वरचरणी
ईश्वरच्यानी अपेक्षा करतो। धन्यवाद। ममता स्टील अँड होम अप्लायन्सेस हे आम्ही हे भगूर देवळाली कॅम्प येथे श्री छत्रपती संभाजी चौक येथे आम्ही याची स्थापना केलेली आहे आणि रोडवरती आहे, हायवेवरती आहे, कॉर्नर स्पेस आहे याचा आणि ह्या नवीन जी कॉम्प्लेक्स आहे याचं टाउन स्क्वेअर कॉम्प्लेक्स म्हणून हे नाव प्रख्यात आहे। इथे आपण या दुकानात आमच्या या दुकानामध्ये आपण अवश्य भेट द्यावी। या आपल्या आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी। हो भगिनी माता आणि छोट्या दोस्तांनो, आमचे परममित्र सोमनाथ भाऊ वाघ यांनी ममता अप्लायन्सेस ह्या आपल्या दुकानाचा शुभारंभ आज केलेला आहे। रयतेच्या राजाचा जन्मोत्सव नुकताच साजरा झालेला आहे। सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि या भूतलावर संसार म्हटलं की सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येतात ती घरातली भांडीकुंडी। आपण हा व्यवसाय करीत असताना छत्रपती शिवरायांचा एक शिवविचार असा आहे की मी ज्या समाजात राहतो त्या समाजाचं मी देणं लागतो। ह्या हिशोबानं आमचे परममित्र माझ्या शिवपरिवाराचे मार्गदर्शक सोमनाथ भाऊ वाघ यांनी ममता अप्लायन्सेस या दुकानाचं उद्घाटन केलं। बा आपल्या कुठल्याही घरातली लेख जेव्हा सासरी जाईल त्यावेळेस त्या प्रत्येक लेकीच्या सोबत आपल्या भगूरच्या पंचकृषीतून ह्या ममता अप्लायन्सेसच्या दुकानातली भांडी जातील आणि मी कुणाच्या तरी संसाराला हातभार लागण्यासाठी जी भांडीकुंडी लागतात, व्यवसाय हा तर आलाच, व्यवसायासाठी लागणारी सचोटी प्रामाणिकपणा जिद्द आणि जनसंपर्क आमच्या सोमनाथ भाऊच्या नशिबात त्या मानाने जरा जास्तच असल्याने हा व्यवसायाचा घाट आमच्या सोमनाथ भाऊंनी घातलेला आहे। मी समस्त उपस्थितांना या चॅनलच्या माध्यमातून अशी नम्र विनंती करेन की आपण सोमनाथ भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया आणि एक मराठी तरुण आपल्या व्यवसायासाठी दिवसेंदिवस प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहो अशी सगळ्याच्या वतीनं मी सोमनाथ भाऊंना आणि आमच्या आदरणीय शहरामध्ये आमचे मित्र सोमनाथ शेठ वाघ यांनी या शहराच्या आजूबाजूला जे काही खेडी त्या खेड्यातील सगळं जे ग्रामस्थ आहे त्यांना घरगुती वस्तू असतील किंवा लग्नासाठी आपल्या मुलीच्या उपयोगासाठी संसार उपयोगासाठी घेणाऱ्या ज्या वस्तू आहे ते घेण्यासाठी नाशिक रोड सिन्नर अशा मोठमोठ्या शहरांमध्ये जावं लागत होतं आणि आज खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांची कामाचे वणवण असते त्याच्यामुळं कमीत कमी वेळेत जाऊन आणि आपल्या संसार उपयोगी वस्तू आणि आपल्या मुलीच्या लग्नासाठी ज्या काही वस्तू खरेदी करायच्या त्या वस्तू खरेदी करण्यासाठी या आजूबाजूच्या जे लावारी असेल, दोनवाडे असेल, विंचूरजळवी, पांढुर्ली अशी एक ना अनेक गाव आहे, ह्या गावांच्या सुखसुविधेसाठी आणि यांच्या शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी सोमनाथ शेठ वाघ यांनी आज ममता या दुकानाचं उद्घाटन केलं आणि लोकांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या। प्रथमतः मी सर्व या पंचकृषीतील नागरिकांच्या वतीनं सोमनाथ शेठ वाघ यांचा मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांच्या या धंद्याला भावी वाटचालीला त्यांच्या या धंद्यात उत्तरोत्तर प्रगती हो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय Thank you.
वृत्तसंकलन विभाग।